पुण्याच्या कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात काल सकाळी विलगीकरणात ठेवलेला बिबट्या पळाला असून त्याचा शोध सुरू आहे. आज सकाळी त्याचे काही ठसे सापडलेले असून त्याचा शोध घेण्यासाठी वनविभाग, रेस्क्यू टीम, अग्निशमन दल यांसारख्यांना विविध पथकं त्यांची तैनात करण्यात आली. तसंच या ठिकाणी ड्रोनची सुद्धा मदत घेतली जाईल. जोपर्यंत बिबट्या मिळत नाही तोपर्यंत प्राणी संग्रहालय बंद राहील अशी माहिती राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे मुख्य अधिकारी राजकुमार जाधव यांनी दिली आहे. सीसीटीव्हीची ही दृश्य आहेत बिबट्याची. राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून हा बिबट्या पळालेला आहे. विलगीकरणात ठेवण्यात आलेला हा बिबट्या होता. सध्या वनविभागाकडून या बिबट्याचा शोध घेतला जातोय. विविध पथकं देखील तैनात करण्यात आलेली आहेत. यासोबतच हा बिबट्या जोवर मिळत नाही तोवर प्राणी संग्रहालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सकाळी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये त्याचे फुटेजमध्ये तो दिसून आला, परंतु तिथून पुढे मात्र 5 वाजल्याच्या नंतर मात्र तो दिसलेला नाही आहे. आणि आम्ही त्याचं बॉम्बिंग ऑपरेशन हे चालूच ठेवलेलं आहे, त्याचं सर्च ऑपरेशन चालू आहे. लवकरात लवकर त्याला पकडण्याचे प्रयत्न आमचे आहेत. आमच्यासोबत रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टची टीम आहे, भारतीय सर्पविज्ञान संस्थेचे कर्मचारी आहेत, फायर ब्रिगेडचे कर्मचारी आहेत, पुणे महानगरपालिकेचे सुरक्षा विभागाचे कर्मचारी आहेत. आणि सर्वांनी म्हणजे एक टीम निमळून हे कामकाज आम्ही करत आहोत बिबट्याला पकडायचं. आणि आज बिबट्याला पकडण्यात यश येईल असं वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.